मुंबईत एका बाजूला गगनचुंबी इमारती आहेत तर दुसऱ्या बाजूला झोपड्यात, यामुळे अनेक ठिकाणी मुंबई बकाल दिसते. या झोपड्यांना सुद्धा चांगल्या दिसाव्यात म्हणून चल रंग दे या संस्थेच्या स्वयंसेवकांनी असलफा इथल्या टेकड्यांवरील घराच्या भिंती रंगवल्यात. या रंगरंगोटीमुळे या ठिकाणचा नूर बदलून गेलाय. झोपड्या म्हटलं की गचाळपणा आणि अस्वच्छता, पण काही रंगांनी अशी जादू केली की झोपड्यांमधलं सौंदर्य खुलून समोर आलाय. मुंबईतील असलफा इथला रंगवलेला हा प्रदेश मेट्रोतून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांचं लक्ष वेधून घेतोय. जिस तरीके से लोगों को लगता है कि जब स्लम बोलते हैं तो सब कुछ एकदम डेड और ड्राई लगता है, वो ना दिखे, क्योंकि यहाँ के जो लोग हैं वो बहुत ही खुश, बहुत ही अच्छे लोग हैं. तो हम चाहते थे कि उनका जो पूरा एरिया है वो भी उनके जैसा दिखे, उनकी पर्सनालिटी को रिफ्लेक्ट करे, विच इज़ वाई हम लोगों ने ये इनिशिएटिव शुरू किया. 175 जणांनी या 175 भिंती 2 आठवड्यात रंगवल्यात. यासाठी तब्बल 425 लिटर रंग वापरण्यात आला. या भिंतीवर आहेत मुंबईची संस्कृती सांगणारी चित्र. या झोपड्यांचं रुपडं बदलण्यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेतला होता. पाईपलाईनपासून तो डोंगरापर्यंत जो कलर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही काही ठराविक ठिकाणी म्हणजे मेसेज टाईप जे दिलेलं आहे आणि ते असं म्हणजे सुंदर वाटतं की पण असं वाटतं का प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे झोपडपट्टी असेल किंवा असं पहाडी एरिया असेल तिथे प्रत्येक ठिकाणी जर असं केलं तर येणाऱ्या लोकांना पण चांगलं वातावरण वाटून त्यांचं मन प्रसन्न होईल आणि जर आमच्या लोकांचं म्हणजे याच्यामुळं मन प्रसन्न होतं. खूप चांगलं वाटतं कारण मी पण मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करतो तर पहिला असा व्हायचा की कोण ह्याला ध्या म्हणजे बघायचंच नाही की हा एक हाय म्हणजे स्लम्स आहे तिकडे बघत कोण नाही. आता पेंट झाल्यावर एक किंवा दोन तरी बोलतोच की अरे तिकडे पेंट झालं किती चांगलं दिसतंय असं कुठेतरी अजून केलं पाहिजे. असलफा इथल्या टेकड्यांवरील घरं आता फडकं फिरवावं तशा बदलल्या. असा रंगीत बदल मुंबईत प्रत्येक भागात व्हावा असंच या रंगीत दुनियेकडे पाहून वाटतं. मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.